आज कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोगनळी येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. पण गावकऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे प्रतिपादन माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले. ते म्हणाले की गावामध्ये होणाऱ्या बाजारात ग्राहक तसेच व्यापाऱ्यांनी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवणे व मास्कचे पालन करणे गरजेचे आहे. कोगनळी गावामध्ये इतर गावापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तर भविष्य काळातही कोगनळी गाव कोरोनामुक्त होईल याची खबरदारी प्रशासनाबरोबरच नागरिकांनी घेणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून कोगनळी गाव सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी मदत करावी अशी विनंती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केली. कोगनळीमध्ये रुग्णांची संख्या वाढती आहे अशा प्रकारच्या काही चर्चा गावामध्ये होत आहेत, परंतु आकडेवारी जी आपल्याला दिसते ती आकडेवारी ही अगदी सुरुवातीपासूनची आहे आणि त्यापैकी जवळजवळ 90% पेशंट्स हे कव्हर होऊन निगेटिव्ह होऊन घरी परत आलेले आहे. तरी लोकांनी घाबरून न जाता ज्या कोरोना संदर्भातच्या खबरदाऱ्या आहेत त्यामध्ये मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे, शासनाकडून ज्या ज्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे अशा ज्या सूचना आहेत त्या गोष्टींचं पालन करणं हे सध्याची आपल्या सर्वांच्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि लोकांनी कधीही घाबरून न जाता सुरक्षित राहावं आणि सावध राहावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो. गावामध्ये जो रोजचा बाजार या ठिकाणी होत आहे त्या बाजारामध्ये गर्दी न करता जे बाजारला येणारे लोक आहेत आणि जे बाजारात विक्री करण्यासाठी बसणारे लोक आहेत त्यांनी कंपल्सरी मास्क वापरला पाहिजे आणि गर्दी न करता, कारण बाजार हा मेन रोडला भरत असल्या कारणानं परगावचे लोकसुद्धा त्या ठिकाणी खरेदीला आणि विक्रीला येत आहेत, तरी प्रत्येकानं बाजारामध्ये मास्क वापरणं हे गरजेचं आहे आणि सक्तीचं आहे. आणि त्या दृष्टीनं प्रत्येकानं खबरदारी घेऊन भविष्य काळामध्ये आपल्या गावामध्ये रुग्णांची संख्या वाढू नये या दृष्टीने प्रत्येकानं प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. कारण फक्त शासनच हे कंट्रोल करू शकते अशातला काय भाग नाही, सगळ्या गोष्टी काय शासनाच्या हातात नाही आहेत आणि ज्या जो प्रसार थांबवायचा आहे कोरोनाचा ते थांबवणं हे आपल्या लोकांच्या हातात आहे. आणि लोकांनी स्वतः जर सुरक्षित राहून गावामध्ये वावर ठेवला तर निश्चित आपल्या गावामध्ये जी संख्या वाढती दिसते ॲक्च्युली फार कमी आहे इतर गावच्या दृष्टीनं, तसे आपलं गाव बऱ्यापैकी सुरक्षित आहे अजूनसुद्धा. आणि अशाच पद्धतीनं सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्या ग्रामस्थांनी काळजी घेणं आणि सहकार्य करणं ही आपल्याला आपल्या काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण सहकार्य कराल अशी. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, प्रशांत पोवाडे, संजय डुम, कृष्णात भोजे व बुद्धिराज घस्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.